वेलकम मुलांनो तुम्हा सर्वांचं एलबीएस स्कूलच्या ऑनलाईन स्टडीमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे पहा मुलांनो आपण स्वच्छतेचे प्रसारक संत बाबा हा जो पाठ अभ्यासला आहे त्यावरील आपण काही शब्दांचे अर्थ आपण पाठासोबतच अभ्यासले होते परंतु मुलांनो पुन्हा एकदा संग्रह म्हणून आपण त्या शब्दांचा अभ्यास करणार आहोत तर मुलांनो काही शब्द आणि त्यांचे अर्थ प्रसारक म्हणजे प्रसार करणारे काबाड कष्ट म्हणजे शरीर मेहनत श्रम दारिद्र्य म्हणजे गरिबी दैन्य ऋण म्हणजे काय तर कर्ज रोगराई म्हणजे रोगांची साथ नवस म्हणजे काय तर देवाकडे मागणे याला आपण नवस म्हणतो बळी देत म्हणजे काय तर मारून टाकत जीव तोडून म्हणजे काय कळकळून कल जीव तोडणे म्हणजे काय जीव तोडून काही काम करणे म्हणजे काय कळकळीने कल काम करणे भल्यासाठी म्हणजे काय तर हितासाठी कल्याणासाठी म्हणजेच भले यासाठी हित आणि कल्याण हे दोन समानार्थी शब्द आहेत राबणे म्हणजे काय तर कष्ट करणे शब्दाला वजन नाही म्हणजे शब्दाला किंमत नाही सुधारणा म्हणजे काय तर प्रगती सगळे सोयरे म्हणजे काय सगळे सोयरे म्हणजे कोण बरं तर नातेवाईक विश्व आता विश्व या शब्दाचे अर्थ पहा मुलांना विश्व म्हणजे दुनिया जग सृष्टी मग विश्व याचे समानार्थ शब्द कोणकोणते आहेत बरं दुनिया जग सृष्टी वावरू लागले म्हणजे काय तर वागू लागेल शुभ्र म्हणजे काय तर स्वच्छ पिंगट म्हणजे काय पेवळ रंग त्याला आपण पिंगट असे म्हणतो दिप्पाड म्हणजे काय बळकट उंच मग तुम्हाला असं विचारलं जाईल बळकट या शब्दाला पाठात आलेल्या समानार्थी शब्द कोणता आहे बरं तर धिपाड अनवाणी म्हणजे पाय काय तर चपले विना सदा म्हणजे काय नेहमी सदा म्हणजे नेहमी सतत नित्य म्हणजेच काय तर सदा पसार होत म्हणजे काय पळून जात गाडगे म्हणजे मडके धड कपडे म्हणजे चांगले कपडे तरट म्हणजे काय तर गोणी घोंगडी म्हणजे काय तर कांबळ उशाला म्हणजे डोक्याला धडधाकट म्हणजे पायाने हातापायाने नीट ढलप्या म्हणजे काय तर लाकडाचे तुकडे परवा म्हणजे चिंता काळजी म्हणजेच काळजी चिंता हे परवा या स या शब्दाला समानार्थी शब्द आहेत अभ्यास म्हणजेच काय ओढ तीव्र इच्छा झिंबड म्हणजे गर्दी पळ काढून म्हणजे काय तर पळून सद्गुण म्हणजे चांगले गुण अखेरपर्यंत म्हणजे शेवटपर्यंत म्हणजेच काय अखेर या शब्दाला समानार्थी शब्द आहे शेवट खराटी म्हणजे झाडू फावडी म्हणजे माती उचलण्याचे साधन घमेले म्हणजे काय तर लख लो, लोखंडी टोपले सारवून म्हणजे काय शिनसडा घालून तडाखा म्हणजे काय तर हाताचा मार आडवे येऊन पडता म्हणजे काय तर अडचण निर्माण करता साजरं म्हणजे सुशोभित गोजर म्हणजे सुंदर देखणे मग सुंदर आणि देखणे हे गोजर या शब्दाचे समानार्थ शब्द आहेत अनार्थ म्हणजे पोरके सदावरती म्हणजे काय तर अन्नाची सोय अन्न म्हणजे काय अन्नामुळे अन्ना भुकेले प्रेरणा म्हणजे स्फूर्ती उजाड म्हणजे भकास रंजले गांजलेले म्हणजे पीडित लोक मुलांना पहा तुम्हाला शब्दांवरून लक्षात येईल की आपण हे सगळे शब्द आहेत ज्या पद्धतीने आपण पाठ अभ्यासत होतो त्या त्यानुसार आपण हे शब्दार्थ अभ्यासलेले आहेत त्यानंतर आता काही टिपा पाहूया वराड म्हणजे काय तर महाराष्ट्राचा उत्तर पूर्वेकडील प्रांत ज्याला आपण विदर्भ सुद्धा म्हणतो शेणगाव म्हणजे काय वराडातील संत गाडगे बाबांचे जन्मगाव भजन म्हणजे काय तर देवाचे गुणगाण असलेले गाणे त्याला आपण भजन म्हणतो आणि कीर्तन म्हणजे काय त्यांनी निरूपण करण्याची पद्धत कुऱ्हाड म्हणजे दांड्याच्या टोकाला लोखंडी धोरदा धारदार पाते असलेले हत्यार त्याला आपण कुऱ्हाड म्हणतो आरती म्हणजे काय तर देवाची आळवणी करणारे भजन तीर्थक्षेत्र म्हणजे काय तर देव देवळांचा परिसर त्याला आपण तीर्थक्षेत्र म्हणतो पंढरपूर हे काय आहे तर सोलापूर जिल्ह्यातील श्री विठ्ठलाचे तीर्थक्षेत्र आहे नाशिक नाशिक म्हणजे काय तर उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्याचे ठिकाण आहे देहू म्हणजे काय तर संत ना तुकारामांचे निवासाचे था गाव आहे म्हणजे काय संत तुकारामांच्या निवासाचे गाव कोणते तर देहू आळंदी म्हणजे काय आहे तर हे एक पुणे जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र आहे संत ज्ञानेश्वरांचे समाधी स्थळ आहे ते आहे आळंदी धर्मशाळा म्हणजे काय भक्तांसाठी भोजन व निवासाची मोफत व्यवस्था जिथे असते त्याला आपण धर्मशाळा असे म्हणतो घाट म्हणजे काय तर नदीच्या किनाऱ्यावरील कठड्यांचे व पायऱ्यांचे बांधकाम त्याला आपण घाट म्हणतो त्यापुढे पहा पा, पाणपोया म्हणजे काय तर मोफत पाणी पुरवण्याची सार्वजनिक व्यवस्था जिथे असते त्याला आपण पाणपोया म्हणतो आणि वसतीगृह म्हणजे काय तर विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय ज्याला त्याला आपण असेही म्हणतो आता या पाठात आलेली काही वाक्प्रचार व त्यांचे अर्थ पाहूया कष्ट करणे म्हणजेच खूप मेहनत करणे जीव तुटणे म्हणजे काय प्राण कळवळणे ऋण काढून सण करणे म्हणजे काय ऐपत नसताना कर्ज काढून उत्सव करणे जीव तोडून सांगणे म्हणजे काय तर तळमळीने बोलणे शब्दाला वजन नसणे आपण पाहिलं होतं की कि सांगण्याला किंमत नसणे म्हणजेच कुणीही न ऐकणे त्याग करणे म्हणजे काय तर सर्व सोडून देणे दंड भोगणे म्हणजे शिक्षा भोगणे पसार होणे जागेवरून निघून जाणे घाम गाळणे कष्ट करणे पत्ता न लागणे मागमूस नसणे परवा न करणे चिंता न करणे पायावर डोके ठेवणे नमस्कार करणे उडणे गर्दी उसळणे पळ काढणे पळून जाणे पायाखाली घालणे अंतर कापणे म्हणजेच हिंडणे तडाखा देणे म्हणजे मार देणे मुलांनो तुम्ही एक लक्षात घेतलं की वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ कसे लिहायचे तर सगळ्यात महत्वाचं आहे मुलांनो की त्या शब्दांचा अर्थ आपल्याला समजणं गरजेचं असतं म्हणूनच मुलांना कोणताही पाठ असू द्या त्यातील शब्दार्थ आहे त्यांचे जे अर्थ तुम्ही लक्षात घ्याल त्यावरून तुम्हाला वाक्प्रचारांचे अर्थ नक्की लिहिता ते येतील मुलांना पहा उदाहरणार्थ पहा आता दंड म्हणजे काय तर शिक्षा मग दंड भोगणे शिक्षा भोगणे त्याग म्हणजे काय सर्व सोडून देणे आणि पुढे पहा मुलांना तर उदाहरणार्थ तुम्हाला जर सांगितलं की तडाखा का म्हणजे काय आपण शिकलो होतो मार देणे तडाखा देणे म्हणजेच काय मार देणे म्हणजेच काय तर त्या शब्दांचा जो अर्थ आहे त्यानुसारच वाक्प्रचारांचे अर्थ असतात तर मुलांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगे बाबा येथील या पाठातील शब्दार्थ काही टिपा आणि वाक्प्रचार व त्यांचे अर्थ अभ्यासले आहेत